रस्त्याकड्याला आजारी अवस्थेत पडलेल्या सत्तर वर्षीय वृद्धाला कोल्हापुरातील जीवदान सेवाभावी संस्थेनं मदतीचा हात दिला सांगली जिल्ह्यातील ताजगाव इथं राहणारे तुकाराम जाधव कुटुंबियांनी बेदखल केल्यामुळं कोल्हापुरात भटकत होते अशातच ते आजारी पडले पण जीवदान संस्थेनं माणुसकीच्या नात्यानं त्यांना मदतीचा हात दिला आणि त्यांना शिरोलीतील एकटी संस्थेमध्ये दाखल केलं त्यामुळं एक आयुष्य सावरलं गेलं मूळचे सांगली जिल्ह्यातील तासगाव इथले सत्तर वर्षीय तुकाराम जाधव गेल्या वर्षभरापासून कोल्हापुरात भटकत आहेत लोकांकडून मिळालेल्या अन्नावर ते रोजचा दिवस काढत होते गेल्या काही महिन्यांपासून ते कोल्हापुरातील कावळा नाक्याजवळ रस्त्याकडेला राहायचे नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये मध्ये ते आजारी अवस्थेत रस्त्याकडेला पडले होते ही माहिती काही नागरिकांनी जीवदान सेवाभावी संस्थेला कळवली संस्थेचे अध्यक्ष अरुण खोडवे आणि त्यांच्या सहकार्यांनी जाधव यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केलं होतं त्यानंतर त्यांना सावली केअर सेंटरमध्ये दाखल केलं होतं मात्र सहा महिन्यानंतर जाधव अचानक सावली केअर सेंटरमधून बाहेर पडले होते ते पुन्हा कावळा नाका परिसरात रस्त्याच्या कडेला थांबले होते दरम्यान ते पुन्हा आजारी पडल्यानं त्यांना उठता बसताही येत नव्हतं ही, ही माहिती खोडवे यांना मिळाली खोडवे यांच्यासह अक्षय बागडी युवराज मुडीकर संदीप खोडवे तानाजी मोरे आणि सुनील पाटील यांनी जाधव यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही त्यामुळे खोडवे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील सागर डोंगरे आणि प्रकाश प्रकाश लोहार यांच्या मदतीनं तुकाराम जाधव यांना शिरोलीतील एकटी संस्थेमध्ये दाखल केलं कुटुंबियांनी दुर्लक्ष केलेल्या वृद्धाला जीवदान सेवाभावी संस्थेनं आसरा मिळवून दिला त्यामुळे या संस्थेच्या कार्यकर्त्यांचं कौतुक होतंय